टीआरपीएल मधील कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली टीआयपीएल कंपनीच्या वतीनं 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा आधार देऊन एक आदर्श पायंडा पाडला आहे. सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते कोरोनामुळे मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबाला 2 लाखांचा धनादेश बुधवारी देण्यात आलाय. टीआयपीएलमध्ये सुपरवायझर या पदावर काम करणारे विशाल तुकाराम खरत, संजय धर्माजी म्हात्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मृत कामगारांच्या कुटुंबाला बुधवारी देण्यात आलाय. यावेळी टीआयपीएलचे संचालक धनंजय करतुरी, एचआर मॅनेजर शशिकांत मुंबईकर, आयटी मॅनेजर संदीप आंग्रे, ॲडमिन मॅनेजर सतीश उगले, एचआर असिस्टंट मॅनेजर रवींद्र म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या या काळामध्ये अखंड टॉयलेट प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी हे अनेकांना कोरोनामुळे त्यांचा दुर्दैवस्थिती त्यांच्यावर ओढावली होती. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूसुद्धा झाला, तरी त्यांना अखंड टॉयलेट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे त्यांचा ईपीएफ ग्रॅज्युएटी हे सर्व त्यांना भेटावं, इन्शुरन्सचे सर्व पैसे त्यांना भेटावेत याच्यासाठी टी आय पी एलने यशस्वीपणे या इथे पाठपुरावा करून या हे सर्व जे काही निधी आहे तो देण्यात आलेला आहेच. त्याचबरोबर ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना 2 लाख रुपयाचा मदत निधीसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून त्यांच्यावरती जी एक मोठं संकट त्यांच्यावरती ओढवलेलं आहे त्याच्यातून त्यांना थोड्याशा प्रमाणात तरी का होईना त्यांना दिलासा देता यावा यासाठी या इथे कंपनीतर्फे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आणि या पुलगाजसुद्धा ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी नेहमीच उभी राहणार आहे.